नरेंद्र जी, तुमच्या प्रोफेशन मध्ये किंवा प्रोफेशन म्हणण्यापेक्षा या चळवळीमधल्या आतापर्यंतच्या खुपल्या त्या गोष्टी आम्हाला सांगा. दर आठवड्याला मला जवळजवळ एक तरी फोन असा येतोच. म्हणजे माझा फोन वाजला आणि मी उचलला की ते म्हणतात दाभोलकरांचा फोन आहे का, मी म्हणतो हो. ते म्हणतात तुम्हीच बोलताय का, मी म्हणतो हो. ते म्हणतात तुम्हाला वेळ आहे का, आम्हाला तुमच्याशी जरा सविस्तर बोलायचं आहे. मी म्हणतो मला वेळ आहे, मी हाच धंदा करतो, तुम्हाला काय विचार विचारा. मग तो जर मुलगा असेल तर तो असं म्हणतो की मी आय टीचा इंजिनियर आहे आणि मी परवा मुलगी बघितली ती डॉक्टर आहे आणि मला ती आवडलेली आहे, मला तिच्याशी लग्न करायचं आहे आणि त्या मुलीलाही मी आवडलेलो आहे आणि तिलाही माझ्याशी लग्न करायची इच्छा आहे. मी त्यांना म्हणतो मग ठीक आहे, मग माझा संबंध कुठं आला. मग ते म्हणतात अहो डॉक्टर तिथंच काय झालं ना, आमच्यातल्या एका पाहुण्याने उगीचच आपलं आमच्या दोघांच्या कुंडल्या एका ज्योतिषाला दाखवल्या आणि तो ज्योतिषी असं म्हणतोय की या कुंडल्या इतक्या जमत नाहीत की हे लग्न जर झालं तर 6 महिन्याच्या आत मुलगा किंवा मुलगी याच्यापैकी एकाचा बाप गचकल्याशिवाय राहत नाही. आता मी काय करू, लग्न करू की नको. आता मी त्याला असं सांगतो की तुझं सगळं शिक्षण वाया गेलं ना, अरे तू कसला कॉम्प्युटर इंजिनियर झाला, तू कसला फिजिक्स शिकला, तू कसला डॉक्टर झाला. स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतःच्या हातामध्ये न घेता, ज्यांचा काडीचा संबंध नाही हे सिद्ध झालेलं आहे वैज्ञानिक दृष्ट्या परत परत. ज्यांना महाराष्ट्र भूषण मिळाले त्या जयंत नारळीकर परत परत सांगताय, त्या आकाशातल्या ग्रहगोल ताऱ्यांशी तू तुझ्या आयुष्यातले महत्वाचे निर्णय जर जोडत असशील तर माझ्या देशातली इतकी तरुण पिढी ही इतकी अवैज्ञानिक कशी, ही मला खुपणारी एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी की हेही आपल्याला माहीत नाही की मी जितके वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतो तितकीच वर्ष तितक्याच पोटतिडकीनं मी व्यसनमुक्तीचं काम करतो. माझ्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये 30 ते 40 ॲडिक्ट्स दर महिना ॲडमिट असतात आणि व्यसनाचं सर्व पातळीवरचं काम मी करतो. त्यातलं एक आहे प्रबोधन, नंतर प्रतिबंध, प्रतिकार, उपचार आहे. इथं बसलेल्या मुलांना जरी मी विचारलं तरी मला खात्री आहे, कारण हा मी शेकडो कॉलेजमध्ये महाराष्ट्रात प्रश्न विचारलेला आहे की तंबाखू सेवनाच्या नंतर तुमच्या आयुष्याच्या दृष्टीनं होणारा सगळ्यात गंभीर दुष्परिणाम कुठला. आणि सगळीकडे कॅन्सर हे उत्तर सोडून उत्तर येत नाही, पण तरुणांना हे माहीत नाही, तरुणींनाही माहीत नाही की तंबाखू सेवनाने पुरुषाला तात्पुरतं किंवा कायमचं नपुसकत्व येतं. ही गोष्ट वादातीत पण सिद्ध झालेली आहे. माझी पत्नी स्त्रीरोगतज्ञ आहे, तिच्याकडे मूल न होणारं जोडपं आलं तर पहिली सूचना अशी असती की सर्व प्रकारचं तंबाखू सेवन कायमचं बंद करायचं. हीच गोष्ट मद्याच्याबद्दल आहे आणि तरुणांना हे माहीतच नाही की जे लोक दारूचा पहिला पेला हातात घेतात त्यापैकी 15% लोक ॲडिक्ट होतातच हे सगळ्या जगभर सिद्ध झालेली आकडेवारी आहे आणि त्यातली सरासरीनं फक्त 15% लोक बरे होऊ शकतात. इतक्या दोन गंभीर गोष्टी स्वतःला उद्ध्वस्त करणाऱ्या माणसं इतक्या हसत हसत स्वतःला कवटाळतात आणि सांगून त्यांना हे पटत नाही, ही एक अस्वस्थ करणारी किंवा खुपणारी मला दुसरी गोष्ट आहे. कुणालाही जर असं विचारलं की समाजात जात असावी का नसावी, लोक म्हणतात नसावी. राष्ट्रीय एकात्मतेला जात तारक का मारक, लोक म्हणतात मारक. मग तुम्हाला तुमच्या जातीचा अभिमान आहे का, तर लोक म्हणतात हो. असं कसं काय, जी गोष्ट राष्ट्रीय एकात्मतेला मारक आहे, जी समाजात नसावी, तिचा अभिमान कसा काय तुम्हाला. त्यामुळे मी आयुष्यात कुठल्याही जातीच्या संघटनेच्या व्यासपीठावर कधीच गेलो नाही आणि माझी जात उपजात असेल त्यांच्याकडे तर चुकून देखील गेलो नाही. याचं कारण मला जातीच्या आधारे संघटन करणं हा अपमान वाटतो. या देशामध्ये फक्त या जगात भारतातच जात आहे. मी जन्माला कोणाच्या पोटात ना आलो याच्यावर जी जात ठरते, ज्यात माझ्या काडीचा कर्तृत्वाचा संबंध नाही, त्याच्या आधारे माणसं सगळं समाजजीवन राजकारण गुंततात आणि त्याचं समर्थन करतात, ही गोष्ट तर मला फारच खुपते. त्यामुळे मी जरी सुरुवात अंधश्रद्धा निर्मूलनापासून केली असली तरी मी एका व्यापक परिवर्तनाच्या चळवळीचा माणूस आहे. म्हणून मला आणि लक्षात ठेवा या तिन्हीमध्ये एकच शब्द तुम्हाला सांगतो, माणसं अंधश्रद्धेला शरण जातात तीही मानसिक गुलामगिरी आहे, माणसं व्यसनाला शरण जातात तीही मानसिक गुलामगिरी आहे, माणसं जातीव्यवस्थेला कसलाही आधार नसताना शरण जातात तीही मानसिक गुलामगिरी आहे. त्यामुळे ही जी मानसिक गुलामगिरी आहे ती मानसिक गुलामगिरी मला फार अस्वस्थ करते. नरेंद्रजी, एवढं सगळं चांगलं काम करून एवढी लोकं असोसिएटेड असून देखील नरेंद्र दाभोळकरांसारखं एक नाव काही लोकांच्या दृष्टिकोनातनं खलनायक म्हणून लिहिलं जातं, ते तुम्हाला माहित आहे का? सुरेश भटांची एक गझल आहे, जे न बोलायचे तेच मी बोलतो, मीच माणूस नाही भला यार हो. तसं आहे ते, माणूस हा विचार करणारा प्राणी आहे अशी माणसाची व्याख्या आहे आणि सगळ्यात गंमत अशी आहे की माणूस हा विचार करणारा प्राणी आहे पण अगदीच नाईलाज झाल्याशिवाय तो विचार करत नाही. काहीच दुसरा शिल्लक राहिला नाही तर विचार करतो.
हे विचार करायला त्याला लावल्यावर त्याला त्रास होतो, त्यापेक्षा टीव्हीच्या निरर्थक मालिका बघणं बरं असतंय ना. विजयजी, तुम्हाला आजवरच्या करिअरमध्ये खुपलेल्या गोष्टी, मुख्य म्हणजे जादू ही कला, तिला खूप असा मान आहे असं मला वाटत नाही अजूनही. इतके वर्ष मी करतोय, ग्लॅमर आहे थोडंफार, पण मान सरकारी दरबारी तर अजिबातच नाही. महाराष्ट्र सरकार जादू ही भारतीय कला आहे हेच म्हणून मान्य करायला तयार नव्हतं. अच्छा. हां, जादूवर एंटरटेनमेंट टॅक्स होता, बाकी लावणी तमाशा सगळ्यांना फ्री आहे, तिकीट किती लावा, एंटरटेनमेंट टॅक्स होता पहिल्यांदा सुरुवातीला. त्यावेळेला जेव्हा बाबांनी आमच्या म्हणजे रघुवीर सिनियर, त्यांनी जेव्हा हा टॅक्स माफ करण्यासाठी त्यावेळेचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण त्यांच्याकडे गेले वगैरे, त्यावेळेला त्यांनी चिकार प्रयत्न केले. त्याच्यानंतर तो त्यावेळेला त्यांनी 10 रुपयापर्यंत टॅक्स माफ केला, की 10 रुपये तिकीट असेल तर तोपर्यंत नाही. त्याच्यानंतर जशी महागाई वाढत गेली तसं 10 रुपये तिकीट, म्हणजे आता शेवटचं तिकीट पण 10 रुपयाने. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही प्रयत्न केले, त्यावेळेला महाराष्ट्र सरकारच्या जिथे खात्यामध्ये गेलो, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की जादुई कला भारतीय नाहीच आहे, ही फॉरेनची कला आहे. कारण तुम्ही मॅजिक शो म्हणता ना, त्यामुळे ती भारतीय कला आहे हे आधी सिद्ध करा, मग तुमचा विचार करू. मग त्यांना ते खूप श्रीकृष्णाच्या काळापासून सगळे रेफरन्स देऊन पटवून द्यायला लागले, की श्रीकृष्ण हा मूळ आद्य जादूगार कसा होता, की त्यांनी केलेले चमत्कार हे जादूचेच चमत्कार होते सगळे. तिथपासनं मग त्यांना ते सगळं समजावून देऊन आत्ता त्यांनी ते सगळा GR पास करून तिकीटाचा आता कुठेही टॅक्स नाही आहे त्याला. हे झालं एक. दुसरी गोष्ट पुरस्कार. जादूला कुठेही जगामध्ये इतर ठिकाणी पुरस्कार आहेत, इतर देशांमध्ये जादूगारांना खूप सन्मानलं जातं. मी अनेक म्हणजे जगातल्या सगळ्या देशांमध्ये फिरलोय, जादूई कला अत्यंत लोकप्रिय आहे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत. पण आपल्याकडे जादू या कलेला पुरस्कार तर कुठल्या बाजूला नाहीच आहेत कुठेही, म्हणजे त्याला पण ती कला पण दुय्यम आहे असं समजतात त्याला. कारण थोडंफार मी समजू शकतो की जादू ही एकच कला अशी आहे की ज्याला थोडंसं साहित्यावर अवलंबून जास्त आहे. नरेंद्रजी, वास्तुशास्त्राची जाहिरात आजकाल सर्व बिल्डर करतात की वास्तुशास्त्राच्या नियमानुसार बांधलेली ही वास्तू आहे किंवा ह्या बिल्डिंग्ज आहेत, आणि मग त्याचं ज्या वेळेला आर्किटेक्ट्सना ज्यांनी आर्किटेक्चरचा अभ्यास करून पदव्या मिळवल्या ती लोकं देखील सांगतात की वास्तुशास्त्रात तथ्य आहे, कारण अमुक दिशेने वारा यावा, अमुक दिशेने दिशेला अमुक असावं. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही एक साधी गोष्ट लक्षात घ्या. हे बघा, घर सोयीचं लागतं मी समजू शकतो, घर सुरक्षित लागतं समजू शकतं, घर सुखकारक लागतं समजू शकतो, घर लाभणारं लागतं म्हणजे काय? मग ते सांगतात की जर घराचं दार पूर्वेला असेल किंवा उत्तरेला असेल तर ते लाभतं. मग त्यांना जर विचारलं की हे कशामुळे, पुस्तक काढून बघा. मी त्यातला कार्यकर्ता म्हणून सांगतोय, वास्तुप्रकाश हे जे अतिशय गाजलेलं मोडकांचं पुस्तक आहे त्यात उल्लेख असा आहे की घराचं दार पूर्वेला असावं. कारण का सूर्यप्रकाश येतो म्हणून नाही. पूर्व म्हणजे इंग्लिशमध्ये इष्ट, इंग्लिशमध्ये इष्ट म्हणजे मराठीत इष्ट, त्यामुळे पूर्वेला दार असणं इष्ट. मग पश्चिमेला का नसावं? पश्चिम म्हणजे इंग्लिशमध्ये वेस्ट, वेस्ट म्हणजे टाकाऊ, त्यामुळे पश्चिमेला नसावं. तुम्ही जर सगळा कार्यकारण भाव नाही, या टाया वाजून ऐकून देखील मला वेदना होतात की ह्या आपण आपल्या देशातल्या एका मोठ्या धंद्यातल्या कथित शास्त्रीय लोकांच्या मूर्खपणाला टाया वाजवतोय की अरे हे लोक कसं आपल्याला मूर्ख बनवतात. त्याच्यामुळे जे शास्त्र नाहीच, आत्ता आमचा असा प्रयत्न चालला आहे की आम्ही याच्यावर कन्झ्युम, मी माझं एकच म्हणणं आहे की मग यांना ग्राहक न्यायालयाचा कायदा लावा, आणि ग्राहक न्यायालयात काही केसेस घालण्याचा आमचा प्रयत्न आहे की तुम्ही जर मला सांगितलं ना की अमुक पद्धतीनं वास्तू बघितल्यानंतर तुमच्या घरामध्ये ऐश्वर्य येईल, आणि जर 6 महिन्या वर्षभरात माझा धंदा चालला नाही तर डॉक्टरकडे जाऊन 6 महिन्यात बरं झालं नाही तर ग्राहक न्यायालयात जाता की नाही? मग तुमचं त्याप्रमाणे नाही झालं तरी ग्राहक न्यायालयाचा कायदा यांना लावला पाहिजे.